अहिंसा पदयात्रा नागपूर ते सेवाग्राम. सर्वप्रथम याच्याबद्दल पार्श्वभूमी अशी की CEA NRCचा प्रोटेस्ट शाहीनबाग आणि जामियामध्ये जे दिल्लीमध्ये दोन वेगवेगळ्या तारखेला जो गोळीबार झाला त्याच्या निषेधात अहिंसा पदयात्रा नागपूर ते सेवाग्राम. प्रोफेसर विजय बारसे हे हिंसेला अहिंसेनं प्रतिउत्तर देण्याकरिता एक पदयात्रा काढलेली आहे. तर आपल्यासोबत प्रोफेसर विजय बारसेजी आहे. सर, सर्वप्रथम शाहीनबागमध्ये आपलं स्वागत आहे. म्हणजे आपण हा एक वेगळा म्हणजे पदयात्रा अहिंसा पदयात्रा हा मार्ग का आपणाला नागपूर ते सेवाग्राम? एक तर मुळात मी गांधीवादी आहे आणि अहिंसा हा शब्द जेव्हाही निघेल तेव्हा गांधीजीचं नाव येईल आपल्या देशात. आपल्या देशातच नाही, परदेशात कुठे जाल तर अहिंसा हा शब्द आल्या नाव आल्याबरोबर गांधीजी आठवतात. ही गांधीजीची शिकवण आहे की जेव्हा जेव्हा हिंसा उफाळून येईल त्या त्यावेळेस तुम्ही हिंसेचं उत्तर देऊ नका, तर तुम्ही अहिंसेच्या मार्गाने त्याचं उत्तर द्या. आणि केव्हाही जेव्हा तुम्ही अहिंसेच्या मार्गावर चाल तर तुम्हाला कष्ट होतात, पण तुम्हाला नक्की हे दिसेल की अहिंसा हिंसेपेक्षा वरचढ झालेली आहे. ह्यावेळेस आपल्या देशामध्ये जे काही चालू आहे, गोळीबार कोणावर होतो आहे? विद्यार्थ्यांच्यावरती. विद्यार्थी जे तिथे राजघाटवर जाणार होते जात आहेत आणि तिथं जायला निघतात आणि अशा वेळेस कोणीतरी एखादा माथी फिरू मुलगा येतो. आता त्याला माथी फिरू ह्यासाठी म्हणावं लागेल की तो वयाने त्याला 18 खाली दाखवतात, मॅच्युअर्ड नाही तो. आणि अशा वेळेस त्याच्या हातात कोणीतरी बंदूक देतं, तो बॅरिकेड्स कुजतो, पोलीस पाहत राहतात आणि तो येऊन गोळीबार करतो. आणि तो गोळीबार त्या गोळीबारात विद्यार्थी आणि तो विद्यार्थी कुठचा? श्रीनगरचा, जे सर्वात अशांत आहे तिथला विद्यार्थी जखमी होतो. त्याच्यानंतर एक दिवस मध्ये चालला गेला, 31 तारखेला त्या शाहीनबागमध्ये कोणीतरी घुसतो, तोही बंदूक काढतो, तोही हवेत वार करतो. ती जाते तर 2 तारखेला पुन्हा कोणतरी अजून एखादा येतो. ही जी परिस्थिती आपल्या देशात दिसत आहे, ह्या परिस्थितीतून सर्वसाधारण माणूस जो आहे तो व्यथित आहे. कारण सर्वसाधारण कोणत्याही धर्माचा जातीचा कसाही असो त्याला देशात शांती पाहिजे. जसं आपल्याला आपल्या कुटुंबात शांती पाहिजे तसं प्रत्येकाला आपल्या देशात शांती पाहिजे. तो अशांतीच्या मार्गाने जाऊ इच्छित नाही आणि मग अशा वेळेस कोण आठवतं? अशात फक्त गांधी आठवतो की जेव्हा अहिंसेची गोष्ट हिंसेच्या विरुद्ध लढायचा रस्त्यावर यायचा तर कोणता मार्ग घ्यावा? रवींद्रनाथ गुरु रवींद्रनाथ टागोरची एक कविता होती आणि त्या कवितेचा सारांश असा होता की जेव्हा जेव्हा देशात अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस तुम्हाला दिसत आहे की कोणी पुढे यायला तयार नाही, कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही, त्यावेळेस ज्याला सुचत आहे त्याने पुढाकार घ्यायचा आणि त्याने पुढाकार घेऊन दाखवून द्यायचा. मी शिक्षक राहिलो, कॉलेजमध्ये शिकलो. हां, मी त्याच्यावर जेव्हा तुम्ही एक म्हणजे एक प्राध्यापक राहिलेले आहे, म्हणजे तुम्ही एक शिक्षक राहिलेले आहे, विद्यार्थी पुष्कळ विद्यार्थी तुम्ही घडवले, तुमचा एक वेगळा इतिहास राहिलेला आहे. या सर्व गोष्टीवर तुम्ही जेव्हा तुमच्या वेळेचा भारत, आज तुम्हाला वाटते 70-75 तुमचं एज आहे, तर तुमच्या वेळेचा भारत आणि आताच्या भारतमध्ये तुम्हाला काय फरक वाटते? आझादी के बाद का भारत आपने कैसा देखा और अभी का भारत कैसा है? वो भारत कुछ और था, ये भारत कुछ और है. आज हम कहते हैं कि हम मंगल तक पहुंच रहे ना, चांद सूरज तक पहुंचने की कोशिश कर रहे ना, लेकिन हम जहाँ थे उसको हम भूल गए. अच्छा, अगर उस समय का भारत आज ठीक है, हम तो कहाँ के कहीं के कहीं जा रहे हैं, है ना. इसीलिए तो आपके इसके आगे मैं खड़ा हो जाता हूँ, कई रास्ते पर चलते हुए भी. लेकिन अगर उस समय का जो भारत था उसमें शांति थी, उसमें भाईचारा था, उसमें प्यार था. किसी भी धर्म का क्यों ना रहे कोई, वो भाई थे, वो मामा थे, वो मामू जान थे, वो चचा जान थे, वो सब थे, सबके लिए, पूरे गाँव के लिए रहते थे. तब कोई ऐसे झगड़ा नहीं, कोई अशांति नहीं, सारा शांति से काम चलता था. अब ऐसा लगता है कि ठीक है, उन दिनों अगर मान लो अशिक्षित रहे, पिछड़े रहे, लेकिन हम अच्छे तो थे. आज हम बहुत आगे बढ़ गए लेकिन हम अच्छे नहीं थे. जब एक थे आज आज अनेक है, आज अनेक अनेक हो गए. अच्छा, देश की अनेकता में एकता बोलते हैं, लेकिन मराठीत बोलतो मी, देशाच्या अनेकता मध्ये एकता आहे, पण सध्याचे केंद्र शासन कुठेतरी अनेकतेला एक दुजाभाव देत आहे आणि हे सर्व काही प्लॅन असं आहे असं तुम्हाला वाटते का? बघा, प्लॅन आहे का? आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. मी चालत आहे माझ्यासोबत, तुम्ही 5-7 लोक आहात. हां, तुमच्या 5-7 लोकांना माहीत आहे का की मी कोणत्या जाती धर्माचा आहे? मला माहीत आहे का तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात? आपल्यामध्ये कोणी हिंदू असेल, कोणी मुस्लिम असेल, कोणी ख्रिश्चन असेल. ही आहे एकतेत अनेकता, अनेकतेत एकता, ही आहे आणि ही पाहिजे आहे.
आणि आजच्या नेतृत्वाला हे नाही पाहिजे आहे. आजच्या नेतृत्वाला असं वाटतं की उद्याचा जो भारत आहे तो समृद्ध भारत नसावा त्यांच्या दृष्टीने. उद्याचा जो भारत तो हिंदू असावा फक्त, आणि बाकी जेही राहतील, दलित राहतील, मायनॉरिटी राहतील, हे सर्व देशाचे द्वितीय नागरिक असावेत. देशावर राज्य करेल ते हिंदू करेल. आता ह्यांच्या दृष्टीने कोण हिंदू आहे? माझ्यासोबत इतके चालणारे जे लोक आहेत ह्यांना काय माहिती आहे? त्याच्याही ते हिंदूच आहेत. ह्या देशात जितके लोक राहतात, मुळात हिंदूची व्याख्या त्यांना समजलेली नाही. ह्या देशातले जितके लोक आहेत, हा देश काय आहे? त्या सिंधू नदीच्या काठी, त्या इंदू नदीच्या काठी वसलेला देश तो हिंदुस्तान. मग कशाला तुम्ही आता अजून कोणता वेगळा हिंदू पाहिजे तुम्हाला? तुम्हाला ह्या देशात जितके आहेत तितकी सुख शांती नको का? तर त्यांच्या मते जो देश आहे तो वेगळा आहे. ह्या हे जे निघालेले आहेत ह्यांच्या मते देश वेगळा आहे. त्यांना पाहिजे की असं जातीचं ध्रुवीकरण होईल. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस असा एक मुद्दा निघतो, तुम्ही लक्षात घ्या, आणि त्याच्यानंतर देशात अशांतता पसरवली जाते, आणि मग त्या भरोश्यावरती इलेक्शन जिंकायचा प्रयत्न होतो. त्या भरोश्यावरती आतासुद्धा हे जे प्रश्न आहेत हे दिल्लीच्या इलेक्शन नंतर थंड होणार आहेत. अच्छा, दिल्लीचं इलेक्शन तुम्हाला असं वाटतं की हे सर्व काही दिल्लीसाठी प्लॅन केलं? बस, प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस झालेलं आहे प्रत्येक. अच्छा, एनआरसी आणि सीए बद्दल काय म्हणतं तुमचं थोडक्यात? बघा, एनआरसी लागू झाली पाहिजे, सीए झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही गोळीबार झाला म्हणून त्याच्या विरोधामध्ये तुम्ही निघले आहे, पण तुम्हाला काय वाटते जे शाहीनबाग आणि जामियामध्ये प्रोटेस्ट करत होते ते योग्य आहे का? कोणी आपल्या अधिकारासाठी लढणं ह्या देशात योग्यच आहे. ह्या देशात आपल्या अधिकारासाठी निघतो तो आपल्या अधिकारासाठी निघाला आहे. त्या एनआरसीच्या थ्रू त्याला माहीत आहे की ह्याच्यामध्ये आता ह्याच्या आधी शिरगिंती व्हायची, प्रत्येक 10 वर्षानंतर शिरगिंती होत आली. तेव्हा कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं, तेव्हा कोणी काही असं केलं नाही. जे होते कागदात त्याच्यावरती सह्या करत आलं. आता असं नाही ना, आता असं आहे की तुम्ही हा इतिहास द्या, तो इतिहास द्या, ह्या प्रश्नाची उत्तरं द्या, त्या प्रश्नाची अधिकतर उत्तरं जी आहेत, बरं त्याचा अर्थ काहीच नाही. माझ्या बापाचा समजा तुम्हाला मूळ गाव किंवा मूळ पाहिजे आहे, किंवा मी त्याचं डेट ऑफ बर्थवर आहे, मी कुठून आणली? माझ्या बापाचंच मला नाही माहिती. मी आता 74 वर्षाचं झालो, मला गाव मिळेल, माझा डेट ऑफ बर्थ माझ्या शैक्षणिक त्या ह्याच्यातून मिळेल, पण समजा जर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जाऊन घेऊन या, तुम्ही कुठं जाऊ? तुम्ही माझ्या बापाचं कुठून आणू? आणि मग अशा वेळेस काय उपाय त्याच्यावरती? आता जरूर तोंडाने बोललं जातं नाही आणि अशा प्रश्नाची उत्तरं ऑप्शनल आहेत, लिहून द्या ना, मग काढून टाका ती प्रश्न काढा, लिहून द्या, हे होणार नाही. एनआरसी लागू नाही झालं पाहिजे तुमचं मत आहे? नाही, एनआरसीची आवश्यकता आहे, पण असल्या प्रकारची एनआरसी नको ज्याच्यात अनावश्यक प्रश्न करून दोन भेद केले जात आहेत, हा भेद नको. अच्छा, काँग्रेसने सुद्धा एनआरसी आणि 2011-10 ज्यावेळेस सिटिझन ॲडमिट बिल आणायचं होतं त्यावेळेस दोघांपैकी आधार या योजनेकडे ते वळाले, तर तुम्हाला काय वाटते सरकारने तो आधार पुढे घेऊन जायला पाहिजे का सीए लागूच झाला पाहिजे भारतामध्ये? ठीक आहे, पुढे घेऊन जायचा प्रश्न नाही. ह्या देशातला प्रत्येक व्यक्ती त्या आधार कार्डाच्या थ्रू एका लाईनवर बसलेला आहे. पण आधार, गृहमंत्री म्हणतात की आधार कार्ड हे भारत देशाची आयडेंटिटी नाही आहे. काय त्याच्या तो काही भय आहे का? देशाचा राजा आहे का? डिक्टेटर आहे का तो? हा, तो डिक्टेटर आहे. गृहमंत्री कोणी बनवलं आहे त्याला? कोणत्या प्रजेने दिलेला आहे? जनतेने. मग जनतेला काय पाहिजे ते की त्याला काय पाहिजे त्याचा विचार होईल. तुम्ही सरकारचं म्हणजे तुमच्या या सर्व गोष्टीमधून सरकारला कोणता उद्देश देऊ इच्छिता, कोणता मेसेज देऊ इच्छिता? देशात शांतता असू द्या. जो भावाभावासारखा हिंदू भाऊ, मुसलमान भाऊ, शीख, ख्रिश्चन, दलित हे सर्व एकत्र आलेले आहेत. स्वातंत्र्याच्या काळात ही त्याच्या आधीचे लोक नाहीत, मग त्यांना कळलं असतं की तेव्हा काय होतं आता काय आहे. तेव्हा जी शांती होती ती आम्हाला पाहिजे. सरकारमधला जे खासदार म्हणते की महात्मा गांधी सर्व काही सेटिंग करून आंदोलन वगैरे करत होते, त्याबद्दल आपला काय मत आहे? हे सेटिंगच करतात ना, हे प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस. अच्छा, जे काढतात 370, हे काढतात बालाकोट, हे काढतात, हे नेमकं तेव्हाच काय होतं? त्याच्या आधी नंतर काय नाही होत? आता हा 30 तारखेला महात्मा गांधीच्या जन्मदिवशी, मृत्यू दिवशी त्याच्यावर गोळीबार झाला, काय अर्थ आहे? तर त्या 30 तारीख का निवडली त्याने? 29 का नाही केलं? 31 का नाही केलं?